रात्रीचे वाजलेले आहे जवळपास 11:30 आणि ह्या मुली बापरे इतक्या रात्री. आता उद्या आहे धुलीवंदन, तर रात्रीच तयारी चालू आहे मुलींची आणि मलाही झोपू द्या ना, त्याही झोपाना. दाखवते मी तुम्हाला काय काय उद्योग चाललेले. आता हे काय करताय तुम्ही, क्या चल रहा है? उद्या उद्याची प्लॅनिंग का? फुल अटॅक करणे की प्लॅनिंग चालू आहे बाई. माझ्या मैत्रिणीवर ती बोलली होती नको टाकू, पण मी टाकून दिलं, डोक्यावर पाणी फोडून दिलं. कधी? ती जीवावरती. आता? हो. कधी? एवढ्यात? थोड्या बाहेर होतो ना. हा का? तवा. मग ती आधी माझ्या पांढऱ्याकडे वगैरे पडून उद्या तुझी म्हणताय ना. हो, त्यांना थोडीशी हेल्प करा ना जरा. फुटलं तरी इकडे ठेवलं. श्रेयाने काय केलंय सारखं? श्रेया श्रेया काय करते? श्रेया काय करते तू? कलरफुल बनवते. आता हे बघू शकता इथं बलून्स, पाण्याने भरलेले बलून्स. आता हे ए तू थांब, तुला गाठणी मारताय ना. शिव 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 थांब. ओ तुम्ही याच्यावर बसून घ्या. थांब थांब थांब, तुटलेला आहे तो. जरा हे घ्या. हो याच्यावर बसा तुम्ही. बाय बाय बाय. वट्ट्यात बघ, फुल जोश मध्ये होळी खेळ. त्यांना तुला जर कोणी भरवलं तर रडायचं नाही बरं. हे वट्ट्या रडायचं नाही बरं का? अरे मी ते आणले ना, ते फुगायचं फुगे फुगायचं. हे बघ, हे काय? हे बघ, हे हे बघ, हे कसे फुल फुगवायचे? पण हे बघू तर हे थांब थांब, हे याच्यात पण फुल व्हायचे. थांब. ओ हे घ्या, हे बघ, हे कसं भरणार आहेत? याला नळाला लावायचं असतं का? नाही, मला वाटतं इकडच्या नळाला लावू आपण. थांब थांब, बेसिनच्या नळाला बघू आपण. थांब, हे कोणत्या नळाला लावायचं? मला वाटतं ते आपलं. आता हे नळ आपले हे आहेत ना थोडेसे, याला बसणार नाही व्यवस्थित. श्रेयाचं चाललं आहे, बघू शकताय. पिशव्या भरायचे काम रपरप मारणार आहे आता श्रेया. कोणाला मारणार आहे श्रेया तू? मला मला मारशील का? आम्ही कशी ठेवाल मग तुला? थांब थांब, एक मिनिट थांब थांब, दाखव याला कसं भरायचं. मला ते नळ वेगळा, आता आपला नळ कुठून? आता काय कोणता बेसिंग? तर थांब, मी सर चेक करून बघते सर. त्याने सर बेसिंग आता आपण बघूयात याच्याने फुलत का नाही. चेक. फॅन चालू आहे, इथला फॅन बंद करून देते. चल, बटनलाही प्रॉब्लेम यायला लागला वाटतं. तर आता आमचं इथं किचन झालं होतं स्वच्छ. तर बघू याला लागल का पण हे. वी मी फुलवले. अरे यार फुलले ते तर. ओ श्रेयाचे बाबा फुलले. थांब थांब थांब, मी दाखवले. अहो एक पडला खाली. अहो फुलले. अहो पाणी पडते तर मला माहिती नाही आता पुढचं कसं करायचं. धरा पटकन एक एक फुल. अहो ते लापूप काढ बसते. थांबा मी एक आणते. फुल भरू द्या बाप्पा, मोठे करू द्या, मोठे करा ना. अरे नाही तितके छोटे आहे, पाणी परत येते वरती. कोणाला मारणार? एक फुललेला आहे मस्त. चला मला पण मजा येते, मला पण आपल्याला पण मजा येते ना खेळायला. तर हे पण करता येते, बघू शकताय. थोडस लागत नाही, थोडस लय करावं लागतं. नाही होणार ते आता तितकेच होती. नाही तर फुटायचेच नाही पप्पा. तर हे बघू शकता मस्त असा टपकन, असा एखाद्याच्या अशा टपकन असा मारायचा डोक्यावर. मजा येते ना होळी म्हणजे ना, भारी वाटत. धुलीवंदन फुलले का पण? दाखवा पडतय ना हे बघा. हा फुलले. हो पडलं 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 पडलं. हे बघा वा श्रेया फुलले मस्त. बघ हे बघ श्रेयाले भारी फुलले. हे मस्त झालेत. वा अशी आहे आमची धुली म्हणजे तरी. तुमच्या इथं कशी चाललेली आहे? आदल्या रात्रीच आमच्या इथं मुली सगळ्या करून ठेवतात बकेटमध्ये.
लास्ट लास्ट मागच्या वर्षी मी रील्स टाकली होती त्याची शॉर्ट शॉर्ट करून थोडीशी. हा मस्त फुलले तू गो श्रेया, भारी फुलले बघ. थांब दाखवते म्हणजे आता याला परत दुसरे लावायचे का बोलता असं असते. घासणे उचलून घेते वाटते. हे इकडचे एका साईडचे ना फुललेत वाटत ना, जे फुलले ते काढून टाकायचे. मी घेऊन जाते. नाही ते बांधले ठेवले त्याने. थांब त्याने काढू नको, काढू नको त्याच्यातून. हे इकडचे नाही फुलले, जे फुलले ते काढून कसे काढायचे डायरेक्ट खोडायचे का. बघू शकते मजा येते यार. उद्या मस्त ताट करू तयार. आणि तुम्ही काय काय केलं दाखव मला. तुम्ही काय काय केलंय पन्न्या पन्नी. हा शिवण काय करते त्या. हा फुलले फुलले दुसरी बांधली कुठे यार. पन्न्याला काय ती पप्पा जो आहे ना बलून शेत त्याच्यामध्ये. तुम्ही काय करताय तिथं ए भुंग्यांना. शिवण्या काय करू दाखव. शिवण्या तोंड दाखव मला. तू काय करते मुन्याच येत मोर ह्या तरी. दाखव तुझा फुगा कसा फुलते. असं फुल होती का तू. थांब 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 दाखव. बाळा त्याच पाणी तरी जात आहे. पाणी भरलंय का तू. चला काय नमुने आहेत ग, काय तयारी चालली यांची. पप्पा ते बलून से करतायत ना. नऊ वाजता उठल आणि मग खेळशील का. पप्पा नाही येणार का खेळायला. माझी परवा नवीन क्लासेस चालू काय काय म्हणते. मी फोडू का तुमच्या अंगावर गपे. चला तुमचं झालं. मला काळा तोंड घेऊन जायचं त्यामुळे मी खेळणार नाही. हा तुला असं पनिशमेंट नाही करणार का तू काळा तोंड का घेऊन आली. ऑलरेडी सगळ्यांना माहिती असं धुलीवंदन पोरं खेळतात. अरे चंपक कली. चला तुमचं तुमचं आवरू द्या. आपण लास्टला दाखवू तुम्ही काय काय तयारी केलेली आहे. ओके पप्पा करतायत बघ. थांब मी पप्पाला दाखव. काय झालं फुलले का. हा ते नाही झालेत का. मध्ये हाताने नव्हणार मग आता हे वेस्ट झालं का. बदलीत तयार झाले ना. ठेव ठेव उद्या कामाला येतील तुम्हाला. आता ही बदली तयार झालेली आहे दर्शरा. नाही तरी इतके नाही या वेळेस. आपण लास्ट टाइम किती फुलले. पूर्ण बदली भरलेली होती ना. तीन बादल्या बलूनच्या तीन बादल्या. नाही तू ना तू होती का. तू होती लास्ट टाइमला. अरे मम्मी यामध्ये पाणी नाही फुटून जाईल. पाणी भर नाही मध्ये. पाणी टाक पाणी टाक त्याच्यामध्ये. टाक 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 नाही तुम्ही टाका. अरे टाक ना. मी सगळं तुमचं शूटही करून तुम्ही पाणी टाकू का. पाणी आण गा. पाणी कशाला खायला आणते का. बेटा खायला आणते आणते का. ठीक आहे छोट्या बकेट मध्ये आण. आता नाही सकाळी इंटो डोळ्यावरची केस वरती करते. तो काय इझी देखो सतीश वाघ. शिवने तर दाखवा टुल्लूसा. माझा बघा असं नाही वाटत जलची बूंद. तू गाईस मम्मीला आता मम्मीला छोटा खराटा भेटला. खराटा आहे हा ना यार. खराटा आहे ना छोटासा. किचन मध्ये झाडायला आणलं होतं तुम्ही. मग काय उपयोग काय झाला याचा. नको नाही तुला कामाला नाही मला. अरे दिवस उकला लगेच तुम्ही चालू झाले का. ते तिच्या आधी चालू झाले का. तुम्ही कोणावर पिचकारी मारताय.
तिचे कपडे नका नवले करू ते अजून थांबा तिला दुसरे घालते आधी थांबा थांबटा अजून नको दिदीन ते उठले का मग ए बोडी ए शिवण्या शिवण्याचा ब्रश कर तयारी चालू झाली आमच्या शिवची तिकडे विकत बाहेर दाखवतो तुम्हाला तिथे कचरा झालाय बघा प्लास्टिकच्या पिशव्या हा आली आली 2 मिनिट थांब तुझा चेहरा बघू दे कसा कोठे दिसतोय ए आज काळे कलर लावू नका रे केस खूप दुखत आहे करली आहेत म्हणून का ग शिव शिवण नाही तर टाकलं करताय तुम्ही श्रेया हाता पायला तेल लावून दे थोडस कलर जर पोरीने जर चुकून भरवलं ना तर कलर निघत नाही तेल लावलं त्याला थोडंफार निघतो तरी व्यवस्थित तर त्याच्यामुळे खोबरेल तेल हाता पायला लावून घेणार असं गाइस हम रेडी हो चुके हैं अभी जाने वाले होली खेलने आता सगळे हाताला हा देऊ का फौजी हा देऊ का चला तर तयारी चालली हॅपी होली फ्रेंड सगळ्यांना तुम्हाला तुम्ही गेले का हॅपी होली सगळ्यांना हा देऊ का तर हा मी असे जुने पुराने कपडे आम्ही काही एवढे मोठे नाही इकडे 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 नाही तिकडे घुरसटेल दिसते तर हा तर आम्ही असेच जुन्या पाण्या चिंध्या आता काढून राहिलो तुम्ही बघू शकता पण घातलंय ना श्रेया तर असंच जुन्या पाण्या चिंध्या मी तर अजून गाऊनवरच आहे तर आता बघू तर श्रुतीला सुद्धा आता जुन्या पाण्या चिंध्याच काढून दिलेल्या आहेत अजून आतरून सुद्धा उंचरलेले नाही आहेत तर इथं चालली आहे मुलींची तयारी नाश्ता पण नाही काय नाही काहीच ते अजून तर आता इथं बघू शकताय शिवण्याची पण तयारी झालेली आहे पुढे जा घरात नाही यायचं घरात नाही यायचं संस्कृतीच तोंड वर शिव अरे रुद्राचं शॉर्ट तले डेंजर आहे बाबा शिवण्या शिवण्या पाशी इकडे उभी राहा इकडे उभी राहा तुम्ही काय करताय माझ्या का पोरीला तयारी करून देताय क्लचर बघ ना मागे असेल ना अरे प्रणालीच तोंड बघ श्रेया अग पोरी वाट बघताय तुमची फुल प्लॅनिंग मी वाट बघू राहिले वाटत हा येते बापरे प्रणाली तुला फार काळा तोंड करून टाकलं ग पोरांनी आणि ही काही एकटेच आहे का सैजू शिवण अरे ते तुटलं
बस बस तिकडे बे शिवण्याला धरली धरली शिवण्याला शिव शिवण्या इकडे बघ इकडे बघ शिव शिव श्रुती ए खाली जा खाली जा ए खाली जा मी नाही येत खाली चल बाय काय हारडा ओरडा आहे बापरे संस्कृती तुझ्या हाताला कलर आहे का ग पण कलर आहे का कलर अरे बापरे अरे बापरे श्रुतीचा शॉट बघ अरे शिवण्या शिवण्या अरे माझ्या मोबाईलवर कोणी उडू नका फक्त बस तुम्ही ऐको थांबा एक मिनिट माझ्या मोबाईल आहे पाठी पाठी हो हॅपी ओली हॅपी ओली तोंडात नाही तोंडात अरे रे मधीर केलं ना मारायचं तिकडे मार पप्पा पप्पा डायरेक्शन द्यायला इकडे मार तिकडे मार श्रुती श्रेया मार ना शॉट एक मार ना जोरा जोरात नुसती इकडे उभी राहिली पप्पा सांगतील तुला कसं मारायचं ओ मारा मारा जरा समजी जा हे बघ श्रेयाला शिकवत आहे कसं मारायचं शिवा अरे सगळे बलून सोडवलेत का तुम्ही बाबा 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 बा त्याला डेंजर काम आहे मारा तुमचं काय तुमचं काय तुम्ही तर लहान पोरांमध्ये तुम्ही तर लहान पोरांमध्ये खेळू राहिलेत शिवण्या शिवण्या हाय कर हाय नाही मला नको बाबा माझा मोबाईल जायचा तिकडे खेळा तिकडं स्वतःच सांग आज तर फुल पोर नाश्ता नाही काय नाही ए तनु नाही आली का हो तनु तनु नाहीच का धरलं धरलं धर माईने बघ शॉट बघ कसा मारलाय फौजींनी तोंडावर का बघ कलर उडाला हो आणि तो पण ना असं निघा ना पण असं काही पोरांची बघा कधी मस्ती चाललेली आहे सकाळपासून आज नाश्ता नाही काय नाही सगळ्यांना आता पाणी भरून देते आधी सुरुवातीला तर त्यांना पाणी भरून भरून द्यावं लागते आता आणि आज काम म्हणजे आज सगळे उशिराच होणार आहे कारण की इकडून तिकडून घर सगळं आता घाणच होणार आहे कलर कुठे आहे हे बघ इथं कलर आहे कलर एकच आहे का दुसरा नाही का काळा रंग वा श्रेयाचं तोंड तुम्हाला इकडे बघ श्रेयाचं फुल तोंड काळं झालं शिव शिव इकडे बघ शिव शिव शिवण्या हाय हॅपी होली करता मी पाणी देते बघी नी कसा शॉट मारला कलर बघतो ओई बकेट घ्या तुम्ही तिकडं
हो हे बकेट घे तिकडं हे खरं नाही बाय आज काही खरं नाही पोरांचं धाड धाड एकमेकांच्या अंगावर फोड राहिले किधर 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 इधर 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 अरे इधर 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 डाल 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 जल्दी 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 डाल हे काय पाणी इथं स्वच्छ पाणी पाहिजे स्वच्छ आहे ते स्वच्छच आहे आता हे स्वच्छ पाणी आता हो मध्ये तोंडावर कलर बाई हा तुमच्यावर टाकून गेला तो एवढ्या जागांमध्ये पप्पा तू काय करत होती इतक्या वेळ बघत होती खेळायचं आता तुला सगळे भरव तिला तर आडायचं नाही बघा अग मार तनूला लावा कलर तनूला कलर लावा सगळ्यांनी शिव तनूला कलर लाव तनू तनू हॅपी झालंय का नवीन कपडे घेतले होळीसाठी पुराने कपडे जुन्या चिंध्या काढलेल्या आहेत जुने चिंध्या नाही माझं गाऊन ठीक आहे जरा एवढं काही जुना चिंध्या नाही आहे नवीनच आहे तर आता बघू शकता हे पोरं मस्त होळी एन्जॉय करत आहेत आता आमची काय माहिती कधी होती तुम्ही मला नाही कलर लावला मी तुम्हाला तरी कलर लावला नका लावू नका लावू परत स्किनचा कलर निघत नाही लवकर मला एवढाच कलर लागलेला आहे पण बघा ना इच्छे उरलेले कधी निघत नाही भाऊ कधी येणार आहेत मस्त वाटत लहानपणी इतकी मजा यायची होळी खेळायला खरंच लय भारी वाटायचं आता लहान मुलांचं बघून अजून आपल्याला सुद्धा लहान झाल्यासारखं वाटत तर आज ते हेच लहान झाले तिसरे आजी बाप्पा हा दरवेळेस हे नसतात आज यांनी स्पेशली सुट्टी घेतलेली आहे दरवेळेस यांना ऑफिसला जावं लागतं पण आज चला आज सुट्टी घेतलेली आहे साहेबांनी तर त्याच्यामुळे आज ते मुलांसोबत त्यांनी एन्जॉय केला कारण की दरवेळेस शिवण्या आणि एकटीच खेळते तिची तिची फ्रेंडसोबत चला मग आता असं सुरू झालेलं आहे ब्लॉग तर कसा जातो आता दिवसभर माहिती नाही आहे आता आम्ही पण खेळू की नाही खेळू माहिती नाही आहे काम मला किचनमध्येच लागावं लागतं तर भाऊ जर येतील तर काही सांगता येत नाही चला मग लागलीच नाही जवळ जाऊन जवळ जाऊन जवळ जाऊन अरे लागलीच नाहीये तर जवळ बघा ना कसं बघतोय चला आता यांची होळी तर चालूच राहणार आहे आता पुन्हा एकदा आंघोळ घालावं लागेल आता यांचं चालू राहील आता मी करते पोहे यांना थोडेसे कारण की खूप भूक लागली आता सध्या श्रेयाच्या पण तुम्हाला जी तर सुरुवात करून दिली सगळं गाऊनवर सगळं भरवलेलं आहे हो इकडे अहो श्रेयाच्या इकडे ना बघा ना यांनी मला सगळं आता मी जस्ट व्हिडिओ काढत होते नॉर्मल आहे मुलींची आणि मागून आले आणि मला कलर लावून दिला यांनी सगळा आणि मी चेंज पण केलेलं नव्हतं काही नव्हतं तर चला चला सगळ्यांना तुम्हाला हॅपी होळी लक्ष द्यायचं मुलांकडे कारण की कसं लक्ष द्यावं लागतं गाड्या येतात तर मुलं खूप मस्त्या करतायत चला तर मग आता मी यांना सगळ्यांना नाश्ता बनवते बापरे तुम्ही कधी भरून आले तर कुठे गेलते तुम्ही भरायला अहो तुम्हाला देश रंगीला रंगीला केले इकडे असं फेस करा फेस मित्र आले होते
मित्राने फार तिरंगा करून टाकला माझा. तर आता काय करायचं पुढचं? आज होळीचं स्पेशल वॉटर. भाऊने बोलले स्पेशली भाऊ येत आहेत तुम्हाला कॉटरची होळी बघायची असेल तर गावला पाहिजे घ्यावं. पण त्यांना तिकडचे थोडी भाऊंची तिकडचे थोडी होळी होळी बघायला भेटणार. हा भाऊ जिथं ते ऑफिसचं त्यांची तिथं होळी होते. पण यांची होळी बघायला भेटली खेळतात बायका संध्याकाळी. काय माहिती आता बघू. मी पण फर्स्ट टाइम कॉटरला होळी खेळायला चालले. कसं होतं काय होतं काय माहिती नाही. आता सगळ्यांनी पोळीचा नाश्ता केलेला आहे ऑलमोस्ट. डॅडींनी पण केला. आणि चला मग आता आम्ही कॉटरला निघतो जाण्यासाठी. आता इथली सगळी आवर सावर करून घेतो आणि मग कॉटरमध्ये होळी खेळूयात. चला तर मग हॅपी होळी पुन्हा एकदा. भाऊ सुद्धा आलेले आहेत होळीसाठी. बाय गो भाऊ तो भरून आले तो. भाऊ पण भरून आलेले आहेत. मम्मी आपल्याला तिकडे पण होळी खेळायची. आता तिकडे बघू बाबा. तुम्ही आता परत आजारी पडशाल वट्ट्या. हॅपी होळी हॅपी होळी किती तोंड भरलेले त्यांचे. दोघांचे तोंड एकदम फुल भरलेले आहेत कलरने. तर आता हे सर्व निघाले आहेत कॉटरला जाण्यासाठी. आय भाऊ भाऊ तिकडे उभे भाऊ बसा गाडीत. भाऊ भडकायचे नाही तर जाग बहीण एवढे आग्रह करतायत. तर आता हे आधी चालले आहेत आणि आम्ही मग बाईकवर जाऊ. चला तर मग आता हे पण निघालेत आता कॉटरला जाण्यासाठी. आम्ही पण निघतो. तर आजची होळी आहे कॉटरमध्ये. बघूया कशी माहिती नाही. हा म्हणजे असं प्री प्लॅनिंग वगैरे काही नाही आहे. पण अचानक गेल्यानंतर आता जे काही गोष्टी घडतील त्या गोष्टी मी तुम्हाला एक एक करून दाखवेल सगळ्या काही गोष्टी. चला तर मग कंटिन्यू करत राहा. चला तर मग मस्त आता कॉटरला होळी खेळायला चाललो आहोत. आपण आहे तेच जुन्या चिंध्या. नवरबाचं टी शर्ट घालून आता हा आहे तेच. आता आम्ही होळी सेलिब्रेट करणार आहोत कॉटरला. तर चला मग कशी होती काय होती ते माहिती नाही आहे. तर तिथं जाऊनच तुम्हाला आता बघायला मिळेल कशी आपण आता सेलिब्रेट करू. चला तर मला फोटो काढायचा होता खरं ऍक्च्युली. पण आता कलर सगळे सीमाताई घेऊन गेलेले आहेत. काय बॅगमध्ये घ्यायचं. चला बस रस्त्याला कोणी आम्हाला भिजवायला नको. बस एवढं तयार वेअर होऊन चालले. तसे इथं नाही करत असे नाशिकला करतात का ना. नाशिकला असे करतात रस्त्याने जो कोणी दिसला का त्याला डायरेक्ट भिजवतात. आता इथं कोणी भिजवणार नाही तसं आपल्याला. चला तर आता हे पोहोचले असतील ना भाऊन ते. अरे ये बकेट डाल गया अभी पक्के नहीं जाएगा वो बैग. कलर नहीं माहिती. कलर नहीं आणला कोणीच. पांढरी दिसती पूर्णी पांढरे चष्मा काढून घे. कलर दे ना थोडा रेड वाला. कानात पाणी गेलं यार. त्यांना भरू आता. नाही नाही का कुछ. हा हा प्याज के लिए इतना प्यार है मैं मांग भरने से. हैप्पी होली हैप्पी होली बहुत वेरी नाइस. बहुत सुंदर लग रहा है. कलर सिंदूर का लाल कलर है. और चाहिए कहाँ गई वो बनकर. अगं श्री सगळा कलर हे झाला आहे माझ्या तोंडाला.
बघता या दोघी दोघी बायकांना काय बायका आहे, कशा होत्या, कशा झाल्या, क्या थीम है और क्या हो गई। मम्मी तो पांडा दिसती है। शपथ धबा धब धबा धब पानी पडलं। करा करा मजा करा। यांना पण करा ना, यांनी काय केलं, तुम्ही पण टाका ना पाणी। ए मम्मी मम्मी तू पण टाक ना पाणी त्यांच्या अंगावर, पाणी टाक ना तू पण, बघ ती बाटली घेऊन टाक। तोंडाचा त्यांच्या अंगावर टाकून बसणार आहे ते आज। बापरे डेंजर, लाल लाल भडकर आलेला आहे। मैं कौन हूँ? बहुत ही डेंजर दिख रहा है ना। मी तर आले आले डायरेक्ट मला धरलं, माझ्या घरात सुद्धा गेलेले नाही अजून। यारे छोटा भुंगा पण भारी था। काय काय साहेब कधी शिला फोटो झुली काकी बहन यार काय आज होई होई चले जाते। हां मैं नाकात चुंचू ना आले। बहुत ठंडा लग रहा है, अंदर पानी गया तो ये आपको ये देना। तो मम्मी आणि पप्पांचं शूट होणार आहे, फोटोशूट करा। आता आमच्या साहेब का कुठे साऊंड कुठे लावणार मला वाटलं पप्पाला काय झालं अचानक, कशी काय करताय? ऐ तनु सरक, तनु सरक, तनु दोन मिनिटे मला वाटतं शांती शांती असते कॉटन। भाऊ कुठे लावणार? आपली तर लावणं कशाला पाहिजे, आपली तर ऊन आहे ना सोबतची काळी साहेब का लावून माझ्याकडे करावं लागेल। काकू 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 त्यांच्या सोबत काळी साहेब का काळी का साऊंड लावतोय तोंड बघू काकू श्रेया कुठे साऊंड दिसो ना पण मला
किस्सा असा झाला, कारण की यांनी जो घरून आपला येताना होम थिएटर आणला होता, तर नेमकं याचं त्याचं रिमोटच आणलं नाही यांनी. आता झोपलेले आहेत तर मेन म्हणजे रिमोटच आणलं नाही, मग साऊंड लावला नाही आणि असं झालं. आम्ही तिकडनं निघताना थोडंसं उशीर झाला आम्हाला, तर त्यामुळं इथल्या बऱ्याचशा बायकांनी होळी खेळायला गेली होती आणि ज्या काही दोन्ही आहे होत्या त्या लेडीज, तर त्यांनी आम्हाला भरपूर असा कलर लावला होता. तर आम्ही त्यानंतर मग थोडंसं त्यांच्यावर सोबत खेळलो आणि त्यानंतर वॉश केलं चेहरा वगैरे थोडासा आणि मुलींना जेवण वगैरे दिलं. तर पार्सलच आज ह्यावेळेस आणलं होतं बिर्याणीचं, तर मुलींना दिलं जेवण आणि ते जेवल्यात. तर आता सगळ्यांना खूप असं थकल्यासारखं होते, तर सगळेजण झोपलेले आहेत आता बघू शकतायत. तर अजून आता बघू आम्ही संध्याकाळी किंवा रात्री इथून निघू घरी जाण्यासाठी. चला तर मग तुम्ही कंटिन्यू करत राहा, बघत राहा, संध्याकाळी पण बघू, थोडंसं बाहेर फिरून येऊ. चला, थोडंसं वातावरण गरमीचं आहे तर आईस्क्रीम आणली होती स्ट्रॉबेरी फ्लेवर. चला एन्जॉय करतो आम्ही आईस्क्रीम, तुम्ही पण एन्जॉय करा. माझी कोणती फ्लेवरची आणली? तू कोणता आहे? कोण? स्ट्रॉबेरी फ्लेवर. मला कोण नाही आवडत जास्त, ही सगळ्यात बेस्ट आहे आपली स्ट्रॉबेरी फ्लेवर. सो तर आता थोडासा आराम केला, आता फ्रेश होतो आणि त्यानंतर बघू. मुली म्हणतायत गार्डनला जायचं, जर झालं शक्य तर गार्डनला जाऊ. आणि तुम्ही बघत राहा, व्लॉग कंटिन्यू करत राहा. चला तर मग आता एक एक जण उठलेले आहे थोडेसे झोपेतून. तर शिवण्या, शिवण्या बाहेर आहे हा? शिवण्या कुठे? शिवण्या बाहेर आहे. चला मग, चला तर मग कुठे चाललोय आपण? डेपोचं गार्डन. डेपोचं गार्डन आहे इथं. तर मुलांना आहे छोटंसं गार्डन आहे, पण नॉर्मली थोडंसं मुलांना फिरून आणूयात. आणि आम्ही घालवलंय फ्रेश, बघू शकताय स्किनचा कलर पण मस्त निघून गेलेला आहे, काही प्रॉब्लेम आले नाही. आणि इथं ज्या लेडीज होत्या त्यांनी जो कुठला काय म्हणतो होता ते हा, म्हणजे त्यांनी ते हर्बल, सॉरी हा हर्बल कलर होते ते, तर ते कलर त्यांनी यूज केले होते. तर स्किनला काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे, लाल कलर नाही काय नाही, फक्त थोडासा लाईट हातावर नॉर्मल राहिलेला आहे, पण छान निघालाय. चला तर मग आता आपण जाऊयात गार्डनमध्ये. काय तुमच्याकडे भाऊ रिटायर झाल्यानंतर एक क्वार्टरचा अनुभव आपल्याला भेटणारच नाही का, अशी मजा. म्हणजे हे जे वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण क्वार्टरचं, असं बघायला भेटणार नाही परत पुन्हा. तर बघू शकता मस्त असं वातावरण आहे खरंच ना क्वार्टरचं. हेच आहे ना माझं, आता ह्या टायमिंगला आपण गार्डनला चाललोय. 2 मिनिटं थांब, परत जाऊस. मच्छर चावलं तर येते निघून यायचं. टर्न सीट. ओ और मोबाईल, ओ मोबाईल. श्रुता मॅडम पण आपण गप्प ना घेत श्रुती त्याने, आपण गार्डनला चाललोय पण तिथं मच्छर आपलं स्वागत करणार आहेत. हो लास्ट टाइम गेल तू आठवतं का? कुठं कचरा टाकायला पाठवतो तुला? आपण जाता येईल ना नंतर, वहिनी राहू दे ना आता, नाही आल्यानंतर टाकू ना, मी जाऊन टाकून येईल. हेल्मेट घातला का? मला ते असं याच्यासारखंच फील होतं, राजा महाराजांना जसं तो ताज घालतात ना. राजा महाराजांना ताज घालतात तसं फील होत आहे मला. मात्र असं वाटलं उगच आपण गार्डनला चाललंय, काय माहिती एवढा संध्याकाळ झाली एवढ्या रात्रीचं कोण गार्डनला जात का? माणसं पण जातात. अरे काय मला तर बसायचं घेतच आपण. चला गार्डन. फ्लॅट मध्ये
एरोप्लेन होता पहिला हा, आणि नंतरून ते तुटलं वाटतं पुढचं पोर्शन ते लहान मुलांना खेळण्यासाठी. अरे एरोप्लेनच्या डोकं बाहेर काढायचं आणि हवेत उडतो माणूस. जा खेळ. हां जा. संध्याकाळचा मेनू आमचा आहे पुऱ्या आणि त्याचबरोबर एक रस. कुठला हा आंबा म्हटल्या? हापूस. हापूस. हा हापूस आंबा तुम्ही बघू शकताय नॅचरली किती छान असा रंग आलेला आहे त्याला. आणि आता पुऱ्या. तर असा प्रकारचा असा बेत आहे संध्याकाळचा रात्रीचा. चला बाय, मिलेंगे फिर नेक्स्ट व्लॉग में. ओके चलो बाय. अरे का व्यवस्थित व्हिडिओ कारण की अंदर पडतोय. चला बाय बायो ताई.